हॅलो, नमस्कार. मी सोनाली. सगळ्या माझ्या गोड ताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना. श्री स्वामी समर्थ. वार कोणत्या आहे, कोणत्या दिवशीचा व्हिडिओ आहे तर बघा, मंगळवारचा व्हिडिओ आहे, जो लाल कलर आणि तिसरी माळ. माझी सकाळची मॉर्निंगची जी काही सुरुवात होती ती तर झालेलीच होती, त्याच्यामध्ये डबा पण होता. आज थोडक्यात मी दाखवेन की काजळी कशी काढते, कारण मला कमेंट आलेल्या होत्या वात वर कशी घेते आणि प्लस जी दिव्याला आलेली जी काजळी असते ती कशी काढते. आज जरी काढली तरी दुसऱ्या दिवशी काजळी पकडते, तर मुळात ना जास्त काजळी पकडू नये. म्हणून काय करायचं आहे, तर जे तेल आहे ना आपल्या दिव्यामधलं, त्याच्यामध्ये एक दोन तीन कापराच्या वड्या टाकून सोडायच्या, म्हणजे कमी प्रमाणात, अगदी नाच्या बरोबर. तरी पण त्यातून शेवटी म्हणतात ना दिवा आहे काजळी पकडते, तर त्याच्यासाठी लाचकणाचा वापर करायचा आहे. सकाळचं पाणी वगैरे जे घालायचं होतं ते मी घालून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर हे लाचकण जे आहे ना, अशा पद्धतीनं ह्या लाचकणानं वरून एका साईडनं, म्हणजे एकदम दिव्याला चिमट्यानं न पकडता पकडता थोडं 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 अशा पद्धतीनं काढत राहायचं. अगदी व्यवस्थित लगेच निघून जातं, आपल्याला दिसताना दिसते जास्त, पण जेव्हा ते चिमट्यात पकडतो ना तेव्हा खूप कमी असते. अशा पद्धतीनं काढायचं. आता तुम्ही म्हणसाल दोन दिवे, तर हो, देवघरातील पण एक जो दिवा आहे तो अखंड आहे. ज्या दिवशी लावला तेव्हा दिवसापासून चालूच होता, त्यामुळे मी फक्त त्यामध्ये तेल घालत गेले, तो अजूनपर्यंत चालूच आहे. आणि एक आपला जो अखंड दिवा म्हणून आपण जो पुजलेला होता तो, असे दोन्ही पण दिवे आता एक सलग सुरू आहेत. आता एवढा दिवस, आज गुरुवार आहे, चालूच आहेत. आणि याच्यामध्ये जरी आपली चुकून विजलं काही झालं तर तेवढं काय मनात आणायचं नाही ताईनं, रिलॅक्स राहायचं. मनापासून केलेली जी सेवा असते तीच म्हणजे परमेश्वराला मान्य असते. बाकी ह्या गोष्टी ज्या आहेत याच्या मागचं भले शास्त्रीय कारण काही असू दे, कशाचं काही असू दे, पण जरी समजा चुकून, आता चुकून शेवटी कधीही काही होऊ शकतं, त्यामुळे चुकून जर होत असेल तर त्या गोष्टीला इग्नोर मारा, जास्त त्याचं टेन्शन घेऊ नका. आणि होता होईल तेवढा आपला प्रयत्न तोच करायचा आहे की 9 दिवस आपल्याला ते विजू द्यायचं नाही आहे. जसं आपण पारायण वगैरे करतो त्या काळात पण बघा, दिव्याला खूप महत्त्व आहे की बाबा एक सलग राहिला पाहिजे. म्हणजे आता पारायण काळातसुद्धा एक सलग दिवा राहिला पाहिजे, तो विजू नये असं खूप सारं म्हटलं जातं. पण चुकून जर काही घडत असेल तर त्याच्याकडे दुर्लक्ष करून होता होईल तेवढी सेवेला महत्त्व द्यायचं. हॅलो, नमस्कार. मी सोनाली. सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना. श्री स्वामी समर्थ. टायमिंग बघा किती वाजलेले आहेत, 6:05 कमी आहेत. आज चेहरा थोडासा वेगळा दिसतोय, कारण का मी झोपलेली आहे. आज खूप दिवसातून झोप घेतली, खरंच थकल्यागत दमल्यागत होतं सगळ्या ह्याच्यात. आज छान अशी झोप घेतली त्यामुळे डोळे सुजलेले आहेत. जवळजवळ मी 4:30 उठलेले आहे. झोपलेली होती, 2:00 झोपलेली होती, ती 4:30 उठलेली आहे. 2 ते 3, 3 ते 4, 2.5 तास आज झोपलेले आहे. कुठेतरी हावऱ्याला एखादी झोप मिळते ना तशी मी झोपली होती. आजचा कलर आहे लाल, कारण आज आहे मंगळवार. आणि हाताला म्हणसाल तुम्ही काय झालेला आहे ताई, बघू शकता आपली मेहंदी कुठं 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 लागले. माझ्याबरोबर घरातल्यांना पण रंगवते, तर रात्री किटणं काढलेली होती, दाखवते मी तुम्हाला. ही जी आहे ना तिथं झाली. मला जायचं आहे कुंकुमार्जन करायचं आहे. 9 दिवस होता होईल तेवढं आपल्याला कुंकुमार्जन करायचं आहे श्रीयंत्रावरती. नसेल तर मंत्र स्तोत्र जे काय आहे मी आता थोडक्यात तुम्हाला सांगेन. पण पहिला ना किटोला काहीतरी बनवून देते. किटोच्या थोडंसं पोटात दुखते, पोटात म्हणजे काय, ऍसिडिटी सारखं व्हायला लागले म्हणत्या, पोट फुगल्यागत व्हायला लागले म्हणत्या. सकाळपासून पोरगी जेवली नाही, आता तिला काय ताक वगैरे बघूया, ताक देते जरा करून, म्हणजे थोडंसं बरं वाटेल, पील पोटाला पण थंड वाटेल. आणि त्याच्यानंतर मग आपण कुंकुमार्जन करूया. तिथनं अजून मला भरपूर कामं आहेत. आता इथून पुढे व्हिडिओजला सुरुवात झालेली आहे, तर लाईक जरूर करा. आणि तुम्ही नवीन असाल, पहिल्यांदा पाहत असाल, तर सबस्क्राईब जरूर करा. काल आणि परवा 2 दिवसाच्या व्हिडिओमध्ये कमेंट आलेले होते की वाईस बदललेला आहे ताई, तब्येत बरी आहे का? तर हो ताईनं, तब्येत बरी आहे. फक्त काय झालं की त्या दिवशी ना दुपारी, जसं आजचा मंगळवार आहे बघा, म्हणजे व्हिडिओ आलेला त्या दिवशी ना मी झोपली होती आणि त्याच्यानंतर मी वॉईस देऊन मग तुम्हाला व्हिडिओ पाठवलेला होता, त्याच्यामुळे तो आवाज थोडासा चेंज झाला. आणि काल मात्र ना तुमच्या दादाचा अजिबात आवाज येत नाही, म्हणून वॉईस वाढवायला गेले, पण तो झाला एकदम असा घुमल्यागत आवाज. सॉरी, आजपासून व्यवस्थित येईल. काही गोष्टी म्हणतात ना झाल्याशिवाय पण आपल्याला कळत नाही की कुठे काय मिस्टेक असते, का कशामुळं काय होतं. आता किटोला पण दिलं, मी पण घेतलं आणि आरूला पण दिलेलं आहे. काल बऱ्याच जणी म्हणते होते की खाताना तू काय खातेस का, म्हणजे असं नुसत्या फळावर आहे का, रेग्युलर जे आपलं खिचडी वगैरे आहे असं खाते. तर हो, खिचडी असू दे, भगर असू दे आणि फळं. आता आलेली आहे मी पूजेला. संध्याकाळची जी काय आपली बाहेरची पूजा होती ती करून आले का, तर आता इथं 6:00 बसले की आता माहीत नाही, जेवढं मन होईल तेवढी सेवा करायची आहे. नवरात्रीमध्ये असं काय नाही की बाबा हे करायचं ते करायचं, पण मी काय करते हे सांगेन. आणि ज्यांच्याकडे घट बसवले नाही त्यांना पण सांगेन, नवरात्रीमध्ये सेवा जरूर करा. आता श्रीयंत्र जे आहे त्याचं कुंकुमार्जन आजपासून सुरू होणार आहे.
काल सोमवारपासूनच सुरू होणार होतं, पण काय झालंय, जसं तुम्ही पाहिलं कालच्या व्हिडिओमध्ये की खूप लेट आले रात्री आणि दिवस सगळा कामातच पाहुणे आलेले होते. दुसरी गोष्ट, आम्ही डीमार्टला गेलेलो होतो, स्वामीजींकडे गेलेलो होतो, तिथनं आणि आपलं घरातलं काम वगैरे. तर सेवेमध्ये बघा, श्री सूक्त जे आहे ना ते घेते, त्याच्यानंतर 99 मंत्र जो आहे तो ओम एम रीम क्लीम चामुंडाये विच्चे, ओम एम रीम क्लीम चामुंडाये विच्चे. हा मंत्र तुम्ही एक माळी दोन माळी असं करू शकता, किंवा मंत्र म्हणत म्हणत कुंकुमार्चन करू शकता, श्री सूक्त जे आहे ते म्हणत म्हणत करू शकता. आता एक ताई म्हणत होती की मांडीवर घेऊन हातात घेऊन वाचायचं नाही, तर ताईनो हा ग्रंथ नाही आहे, याच्यामध्ये ना आरती जे काय स्तोत्र वगैरे आहे. दुसरी गोष्ट, माझ्यापुढे तेवढा जागा नाही आहे की पाठ ठेवावा, आणि जर मी तेवढं सगळं ठेवून जर बसले तर तिथंपर्यंत माझा हात पोचत नव्हता. त्यामुळे मग मी काय केलेलं आहे की अशा पद्धतीने थोडंसं मांडूळ घेतलेलं आहे व्यवस्थित असं, बरोबर एक हात आपल्याला कुंकुमार्चनला ठेवायचा आहे आणि एक तिकडं पुस्तकाकडे. त्यामुळे थोडंसं अनकम्फर्टेबल होत होती म्हणून मी हातामध्ये घेऊन करत आहे. तर ज्या वेळेला तुम्ही श्री सूक्त म्हणता तेव्हासुद्धा करू शकता, नसेल तर श्री सूक्त असंच म्हणायचं, त्याच्यानंतर भूसूक्त जे आहे ते म्हणायचं आहे. होता होईल तेवढं, म्हणजे आपल्याला जेवढं वाटेल जेवढं म्हणायला येईल. याच्यामध्ये स्वामींची सुद्धा तुम्हाला वाचायचं असेल तर पोथी वाचू शकता, त्यांचा तारक मंत्र म्हणू शकता, म्हणजे असं त्याला कुठेही बंधन नाही. सेवेला नामस्मरणाला कुठेही बंधन नाही, फक्त देव बसलेले आहेत. पण याचा अर्थ आपण काही वाचू म्हणजे वाचायचं न वाचायचं असं काही नाही आहे. सगळं झालं, माझी जेवढी सेवा करायची होती व्यंकटेश स्तोत्र वगैरे जे आहेत ते पण मी करून घेतलं. नंतर मग घटाला पाणी वगैरे घातलं आणि त्याच्यानंतर मग आरती वगैरे असतं. पण इथे एक कमेंट येईलच, कारण कालच आलेले आहेत की आज गुरुवार आहे उद्या शुक्रवार आहे, मग कथा वाचायची का पोथी मांडायची का सॉरी पूजा मांडायची का. तर पूजा मांडायची नाही, कारण आमच्या देव हलवत नाहीत. याचं उत्तर मी आधीच्या व्हिडिओमध्ये पण दिलेलं आहे की आमच्या देव हलवत नाहीत, त्यामुळे आम्ही कुठली म्हणजे पूजा मांडणार नाही. वाचायचं असेल तर तुम्ही फक्त वाचू शकता, पण हा काय वार काउंट केले जाणार नाही तुमच्या 11 मध्ये. 7:30 वाजलेले. होता होईल तेवढी सेवा करण्याचा प्रयत्न केला, 1.5 तास. 1.5 तासामध्ये होता होईल तेवढं श्री सूक्त असू दे किंवा बीजमंत्र असू दे, होता होईल तेवढं घ्यायचं, फक्त हे करायचं. कुठल्याला किती वेळ लागेल काय नाही, तासभर ठरवलेला आहे. नवरात्रीमध्ये सुद्धा रोजचा 1 तास होता होईल तेवढा द्यायचा आपल्या आयुष्यातला. मग त्याच्यामध्ये स्तोत्र असू दे, मंत्र असू दे, काही असू दे, पठण करायचं, कुंकुमार्चन असू दे, काय असू दे, सगळं करायचं. म्हणतात ना की हे जे दिवस असतात जेवढी सेवा करेल तेवढं चांगलं आहे, त्याचं फळ दुपटीनं मिळतं. या दिवसामध्ये केलेली जी सेवा आहे ती नक्कीच आपल्याला मिळते, त्यामुळे होता होईल तेवढी सेवा करा. मला पण होता होईल तेवढी करते ताईनं. आता किटोला चाललेले मी दवाखान्यात घेऊन, तुम्ही म्हणाल तिला काय झालं, काही नाही झालं, तिला ब्लड चेक करायचं आहे. स्कूलमध्ये गट कुठला आहे तुझा तो मागितलेला आहे. मुळात एक झालंय की किटोचा कुठलाही ब्लड ग्रुप आहे तोच माहित नाही, याचा माहित आहे. याचा ना ओ पॉझिटिव्ह आहे, आरू माझ्या रक्तावर गेलेला आहे. चल चल पटकन जाऊन या. मी आणि किट्टो आवरून जाणार होतो, आमच्या जवळपास दवाखाना आहे तिथं जाऊन, पण आता लगेच काही चेक होणार नाही, आज सांगावं लागणार. आणि दुसऱ्या दिवशी आरूला म्हणलं तोपर्यंत काढ बाबा यातलं. आरू मात्र खूप जोर लावून म्हणजे काढायला सुरुवात केलेली आहे. मग मी आणि किट्टो गेलो, पण आमचं काय काम झालं नाही. कारण का, तर डॉक्टर जे होते त्यांनी सांगितले की उद्या सकाळी या, आणि सकाळी मात्र तुमचं मग ब्लड जे आहे ते चेक केलं जाईल. प्रत्येक स्कूलमध्ये आता एक नियम काढलेला आहे की मुलांचा रक्तगट जो आहे तो द्यायचा, आता हे कंपल्सरी आहे. पुन्हा एकदा माझ्या गोरताईंचं मैत्रिणींचं मनापासून स्वागत आहे. तुम्हाला मी जी काय मंथली जी ग्रॉसरी आणलेली होती, जो बाजार आणलेला होता, अरे तू बस मला द्यायला साखर, 5 किलो माझी असते. पण आता यावेळेला येताना किती आलेली आहे, कारण कधी पण 5 किलो येत नसते, एक्स्ट्राच येते. तर 6.5 किलो आलेली आहे साखर. काय रे काय करतोय, अरेच एक चालू आहे तोडा मोडायचा. एचपीची चहा पावडर जी आहे ती ही पिशवी आणतो आम्ही. बऱ्याच ताई म्हणतात आमच्याकडे मिळत नाहीये, तर तुम्ही ऑनलाईन जरा बघा ताई नो. आणि मी ब्रँड जो आहे तो एकदा जर चांगला वाटला तर तो चांगलाच ठेवते, आणि जर एखादा वाटला की थोडस चेंज करावं तर मग चेंज करत असत. तर हा आहे मैदा, काजू बदाम आणलेले आहेत, कारण तुमच्या दादांची पावडर संपलेली आहे म्हणून काजू. बेसन मी लूज मधले घेत नाही ताई नो, माझ्या बऱ्याचशा गोष्टी लूज मध्ये असतात, पण मी बेसन मात्र लूज मध्ये घेत नाही, मिक्स असतं, हे थोडस ओरिजिनल गॅरंटी असते. गुळ आणलेला आहे 900 ग्रॅम, धड 1 किलो पण नाहीये, 900 ग्रॅम. ही आहे मसूर डाळ. मसूर डाळ जी आहे ती आपल्या घरात खाल्ली जाते. सोबतच हे गहू आहेत. गहूच सांगते मी तुम्हाला, बन्सी गहू जो असतो ना, जवळजवळ 6.5 किलो म्हणजे जवळजवळ 12-13 किलो मी गहू आणलेला आहे. आता हा गहू जो आहे तो 38 रुपये किलो. खूप जणी म्हणतात कुठला गहू, बन्सी गहू आणि
38 रुपये किलो। याच्यामध्ये ना तांदूळ आहे, हा तांदूळ तुम्ही म्हणाल एकच किलो का, तर एक किलो एवढ्यासाठी आणलाय की पूजेमध्ये ना अखंड तांदूळ लागतात। नाही माझ्याकडचा जो तांदूळ असतो मी रेग्युलर जो वापरते तो कधी तुकडा कधी काय असा असतं, असं म्हटलं जातं की पूजेमध्ये अखंड तांदूळ असावा। हे खास पूजेसाठी एक किलोवर आणून ठेवलेलं आहे। पूर्ण मोठा मोठा तांदूळ आहे, अखंड दाणा दाणा तुम्हाला दिसतो। कधी कधी 108 तांदूळ घ्यावे लागतात पूजेमध्ये, त्यावेळेला ते उपयोगाचं होतं। हे आहे नमक, जे रॉक सॉल्ट जे आहे आपण म्हणतो ना सेंदा नमक, तो सेंदा नमक एक पॅकेट आणि रेग्युलरचं पण एक आणलेलं आहे। हळद आणलेली आहे, तुम्ही म्हणताल आता ओरड चला नाही, आलं लसूण पेस्ट ही कशाला आणल्या, कधी धावपळीत नाही झालं तर आणण्यात आम्ही रेग्युलर लसूण वापरते। आता जे आणले ते आणले, लव लपवा लपवी छपवा छपवी, कारण कसं आहे तर आहे, ठीक आहे ना, बरोबर। तर हे आहे मगजच्या बिया, ज्याला आपण टरबुजाच्या बिया म्हणतो। कॉफी आणलेली आहे, सोबत जिरे जिरे आणलेले आहेत। हे आहेत काजू, सॉरी बदाम, बदाम अर्धा किलो आणलेले आहेत। बदामामध्ये सुद्धा खूप साऱ्या व्हरायटी आहेत। ही डाळ आहे जी फुटाण्याची डाळ म्हणतो आपण, ती ही फुटाण्याची डाळ आहे। ही आहे खारीक, जे आता बऱ्याच दादांचे बनवणार आहे त्यातच घालणार आहे मी। पोहे हे जे आहे ना, यावेळेला मी घ्यायला गेले कारण आलं वेगळंच खोबरं, हे खोबरं नको होतं मला, मला डेसिकेटेड कोकोनट जे पाहिजे होतं ते पाहिजे होतं, पण मी गडबडीत काय केलं, घेतलं आणि हे टाकलं, आणि जेव्हा जिथं काढलं तेव्हा बघितलं तर हा खिस आलेला आहे। हा खिस काय उपयोगाचा नाही माझ्या, पण असू दे आता घालते। मखाणा, खूप जणी म्हणतात मखाणा आमच्याकडे मिळत नाही ताई, हे बघा हा मखाणा असतो, हा मखाणा कुठंही मिळतो ताई, न असं काही नाही की मखाणा मिळत नाही असं नाही। जर तुम्हाला मिळाला नाही तर तुम्ही ऑनलाईन चेक करा, मखाणा खूप फायदेशीर आहे आपल्या शरीरासाठी, होता होईल तेवढा मखाण्यावर म्हणजे भर द्या, चांगला आहे। तर हे आहे काळं खजूर, बऱ्याच जणी म्हटल्या काळा म्हणू का खा काळं खा का, म्हटलं चला खजूर काळं खाऊया, त्यामुळे मग काळं खजूर आणलेले आहे। उडदाची डाळ, मनुके जे जी पावडर बनवणार आहे त्याच्यामध्ये पण आणि असं पण उपयोगाला येतं। इकडे बघू शकता मैदा आहे, हा मैदा आहे, सॉरी ती पिटी पावडर होती, कलरचं दिसतं ना। सोया चंग, सोयाबीन वडी, ही आहे हरभरा डाळ। हरभरा डाळ आता एकदम दिपोळीची नाही आणलेली, अजून एक 15 दिवसांनी जायचं दिपोळीची म्हणजे साहित्य खरेदी करायला, मेनू ठराविक ठरवणार दिपोळी, उगाच हो म्हणून सगळं बनवायचं आणि ते गोष्ट पुन्हा न खाल्लं झालं की फेकून द्यायचं, असं करण्यापेक्षा जे आवडतं तेवढंच बनवायचं आणि तेवढंच हे करायचं। वेलची पावडर, ह्यावेळेला पर्शीला मी वेगळं लिक्विड आणलंय, खूप जणी म्हणतात की तुझ्या पर्शीला काय वापरतेस, जरा पर्शी चमकते, हो चमकते सगळं आहे पण कधीतरी चेंज असावा, आता वर्ष 2 वर्ष झालं तेच वापरते, म्हणून लायझॉल आणलेलं आहे। आणि मशीनचं लिक्विड कोणतं वापरते तर हे बघा, हे आहे मशीनचं लिक्विड, याच्यामध्ये दोन आहेत, एक व्हाईट ग्रीन कलरचं आणि एक ब्ल्यू कलरचं। खूप जणींनी मला प्रश्न केला की हे चांगलं आहे का, याचा रिव्ह्यू दे, तर खूप बेस्ट आहे मशीनच्या लिक्विडचा। मी कायम सांगत आलेले आहे की जबरदस्त बेनिफिट आहेत। शाबू आणलेला आहे, सोबतच भांड्यांसाठी साबण आणलेले आहेत, जो रिफ्लेक्ट म्हणून आहे बघा, यावेळेला रिफ्लेक्टचे आणलेले आहेत। मोती साबण जो आमचा फेवरेट, दिपाळी झाली ना की आम्ही काय करतो, 2-2 डझन आणून ठेवतो, 5-7 महिने तरी आरामात जातं, पण मध्यंतरी मिळत नाहीये, म्हणून आता काय केलंय, आता 1/2 डझन आणलेला आहे। दिपाळी संपत आली की पुन्हा आणि 1-2 डझन भरायचे, वर्षभर आम्ही हाच वापरतो, चांगला आहे। विम आणलेला आहे भांड्यांचं, हे कशासाठी, किचनमध्ये जेव्हा मी काय वापरत असते तेव्हा साबणाचा थोडासा तिथं नको वाटतं मला ते, म्हणून मी विचार करते 2 ड्रॉप टाकले ना की क्लीन होऊन जातं आपलं जे काही किचन ओटा वगैरे आहे। सोबतच मी डिटर्जंट पण आणलेला आहे, घडीचा आहे आणि बाकीच्या वाजू नको, बाकीच्या मानाने डिटर्जंट बरा वाटतो हा घडीचा। कधी कधी अशी कपडे असतात बाहेरची अंगणातली सूप पाय पुसण्या वगैरे, याला ना भिजत घालावं लागतं, तर त्याच्यासाठी आणलेलं आहे असं एक, कारण एक्स्ट्रा असावं। माचीस बॉक्स आणि तांदूळ, ह्या वेळेचा तांदूळ आता खोलून दाखवेन तुम्हाला मी तांदूळ कसा आहे। भीमसेनी कापूर, भीमसेनी कापूर मला ह्यावेळेला डीमार्टला मिळाला, मी खूप शोधत असते पण जर वेळेला मला एवढा काही दिसून आला नाही, ह्यावेळेला विचारलं मी, मला जरा सांगा याच्यावर, तर किंमत 275 रुपये आहे, किती आहे सांगते मी तुम्हाला, 100 ग्रॅम 275 रुपयाला। पण भीमसेनी कापराचं महत्व खूप आहे, आता चालू आहे म्हणलं पूजापाठ असू दे।
वासावन तर वाटते भीमसेनी असावा। हे बघा अशा पद्धतीने असतो भीमसेनी कापूर, याला कुठला आकार नाही काही नसतो, तुकडे तुकडे असतात। आणि आणलेलं आहे स्टार रिफाइंड सनफ्लावर ऑइल, तेलाचा एक डब्बा 15 किलोचा आहे, माझ्यामध्ये 1499 आसपास बसला। आणि हे बघू शकता तूप, यावेळेला मी ब्रँड बदललेला आहे तुपाचा, अबादवाल्यांचा आहे। बघूया आता थोडं पूजेला वापरले, अजून खाण्यात वापरलेलं नाहीये, रिझल्ट कसा आहे काय आहे। आणि पोर ह्याला बघून म्हणतात ही डबा बघूनच तू घेतली असेल, तसं काही नाहीये ताईनो, असा पण डबा मी घेऊ शकते, पण थोडंसं वेगवेगळं वेगवेगळं जर वापरून बघितलं तर आपल्याला पण कळतं की बाबा कुठलं बेस्ट आहे कुठलं बेस्ट नाही। आता डेअरी प्रॉडक्ट मध्ये काय आणलेलं आहे तर हे बघू शकता बटर आहे। हे बटर जर आणलं तर आता 2-3 महिने 3-4 महिने तर बघावं लागत नाही। दह्याचे असले 2 डबे मी आणलेले आहेत, तुमच्या दाताला दही प्रमाणाच्या बाहेर लागतं, रोज डब्याला जो आहे तो दही द्यावं लागतं सकाळचं, प्लस किट्टो खाते एवढं पुरतच नाहीये, म्हणतात ना 8 दिवस पण जात नाहीये, त्यामुळे हे असे 2 डबे आणलेले आहेत। सोबतच आणलेलं आहे बघू शकता मोजरेला चीज, पण या मोजरेला चीजचं एक प्रॉब्लेम आहे ताईनो, डीपला टाकावं लागतं, असं जर ठेवलं तर खराब होतं, डीपला टाकून द्यायचं। आरू हे दर हे डीपला टाक। महिन्याचा बाजार जो काय आहे ना तो आपण हौसेने भरतोच भरतो भरतोच भरतो, पण त्याच्यानंतर मात्र जो जेव्हा तो बाजार आणलेला असतो ना तो व्यवस्थित टिकवणं व्यवस्थित ठेवणं आणि होता होईल तेवढं तो बचत करून वापरणं हे मात्र बायकांना खूप मोठा टास्क असतो। बघा घरातील पुरुषांना काय नसतं, पैसे देणे बाकी त्यांचं काम संपलं, पण हे सगळं काम आपलं असतं। मग मी काय करते की छोटं 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 जेवढं आहे ना तेवढं सगळं भरून एकदम एका जागी आणि एका ठिकाणी। आता एक पोर्शन जो असा आहे ना तो मी केलेला आहे जिथं फक्त आणि फक्त ना साबण निरमा जे काय असू दे, मग तुमचे शॅम्पू असो काही असू दे, जे आपल्या आंघोळीमध्ये कपड्यांमध्ये भांड्यांमध्ये जेवढं काय येतं ना तेवढं सगळ्यासाठी एक पोर्शन केला आहे। एकदा त्या जागी गेलं की आपल्याला ना त्या वस्तू ज्या आहेत त्या तिथंच मिळाल्या पाहिजेल त्या। आणि जेव्हा तुम्ही सगळे जागे बदलता, 2 वस्तू ह्या जागी 2 वस्तू त्या जागी, त्यावेळेला गोंधळ होतो। नवीन माणूस जरी गेला तर ते एका जागेला सगळं मिळून जाईल, त्यामुळे तिथंच मी सगळं केलेलं आहे खालच्या साईडला। हां मात्र तिथं जेवणाचं वगैरे अन्नाचं मी कुठलंही भांडं वगैरे काहीही ठेवत नाही, फक्त खाली आंघोळीचं भांडं आणि वरती ते सगळं आपल्या साबणा वगैरे डबे वगैरे जे असतात ना ते होता होईल तेवढं मी स्वच्छ झाडून वगैरे घेते। जेव्हा घासायचे असतील तेव्हा घासले जातात, पण कधी कधी असं होतं ना की घासायला वेळ नसतो, आता सगळं क्लीन केलेलं होतं गणपती बाप्पा आले तेव्हा, म्हणून मी काय केलं झाडून घेतलेलं आहे। पण त्याच्यामध्ये ना पहिलं जे आधी काय असत म्हणजे साखर असो किंवा तांदूळ असो किंवा डाळी असो ते सगळं आधी खाली काढते आणि नवीन मग ओतते। आता जेव्हा सगळं सामान मी भरते त्याच्यानंतर मी काय करते की बरंच सारं पुसून घेते, जेवढं होतं होईल तेवढं डब्यात भरते, जेवढं पॅकेजिंग पाहिजे तेवढं ठेवते, एक्स्ट्रा जर शिल्लक असेल तर ते पॅकेज मी फोडत नाही तसंच ठेवते, जेव्हा संपेल मगच त्या डब्यामध्ये ओतते, उगाच सगळं ओतून नाही ठेवत मी। कारण काय होतं ना की थोडंसं शिल्लक आपल्याला जर म्हणजे ठेवलेलं असलं तर योग्य वेळी कामाला पण येतं, खराब पण होत नाही आहे। त्याच्यानंतर मग सगळं पुसून घेतलेलं आहे। आरू खूप मदत करत असतो छोट्या छोट्या गोष्टीला ना, आरू खूप सारा येत असतो। किटो मात्र झोपलेले आहे कारण थोडीशी जसं तुम्हाला म्हणलं पोटाचा प्रॉब्लेम, त्यामुळे ती झोपलेली आहे। मी आरोना होता होईल तेवढं उरकून घेतलं, भलेही तुम्हाला 5-6 मिनिटांमध्ये व्हिडिओमध्ये दिसत असेल पण जवळजवळ आमचा 1.5 तास गेला, पण हे 1.5 तास जे गेलेले आहेत ते आपल्याच फायद्यासाठी आहेत। बाकी लास्ट राहिलेलं तूप तेवढं मात्र ओतून घेतलेलं आहे। 10 वाजलेले आहेत सगळे खरे, पण 10 वाजले अजून आम्ही जेवायचं आहे। तुमचे दादा पण आज खूप लेट आले, 9:30 तुमचे दादा आलेले, अजून आम्ही जेवायचं आहे, अजून माझी खिचडी बनवायची आहे। सिलिंग केलेलं आहे, ते सिलिंग कुठलं किती स्क्वेअर फूट आहे जरा सांगा ना। ओपी 65 का 70 रुपये, पीव्हीसी 90 रुपये स्क्वेअर फूट, जे मी किचनला बाथरूमला वगैरे केलेलं आहे ते, आणि हॉलला जी केलेलं आहे पीओपी जी पुट्टी वगैरे लावून असते ना ती 65-70 रुपये स्क्वेअर फूट एवढा आहे।